नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण एक योजना जाणून घेणार आहोत ज्या योजनेची आता जी काही मुदत होती ती तीन वर्षांनी गव्हर्नमेंटने वाढवलेली आहे प्रधानमंत्री वय वंदन योजना डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस मिनिस्ट्री ऑफ फायनान्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर हे महत्त्वाचं आहे एम सी क्यूसाठी लक्षात ठेवा कुणाच्या अंडर ही स्कीम आहे तर फायनान्शियल सर्व्हिसेस डिपार्टमेंट जे आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स त्यांच्या अंडर ही स्कीम आहे प्रधानमंत्री वंदन योजना आणि ही जी स्कीम आहे ती दहा वर्षासाठीची आहे सिनियर सिटिझनसाठीची आहे वयवंदन योजना तिच्यामुळे हा फोटोही तुम्ही बघू शकता सिनियर सिटिझन्स ओके तर याच्यासंबंधी आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यासंबंधीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमुळे मिळेल फेसबुकवर आपला ग्रुपही आहे तोही फॉलो करा प्रधानमंत्री वयवंदन योजना जी आहे ही एक पेन्शन स्कीम आहे आणि गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केली होती ती फॉर सिनियर सिटिजन एज सिक्स्टी इयर्स साठ किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचं वय असणाऱ्यांसाठीची ही स्कीम आहे चार मे एकोणावीस दोन हजार सतरा ते एकतीस मार्च दोन हजार वीस असा त्याच्यासाठीचा टाईम पिरियड होता आणि तो आता एक्सटेंड केला गेलेला आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत तीन वर्ष तिच्यामध्ये मुदतवाढ झालेली आहे आणि त्याच्याकरता ही स्कीम्स आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाची ठरते येणाऱ्या तीन वर्षांकरता ओके तर आपण याचे फॅक्ट जाणून घेऊया सर्वप्रथम पात्रता बघू की या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीची पात्रता काय तर ही जी योजना आहे या योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी वय एखाद्याला यायचं असेल तर सिनियर सिटिझनसाठी आहे साठ वर्ष कम्प्लीट पाहिजेत मॅक्झिमम एंट्री एज हिच्यामध्ये नो लिमिट म्हणजे साठपेक्षा कितीही असलं पुढे तर चालणार आहे पॉलिसीची टर्म दहा वर्षाची आहे इन्व्हेस्टमेंट एक व्यक्ती किती करू शकते तर जवळपास पंधरा लाख रुपये एक सिनियर सिटीजन तिच्यात इन्व्हेस्ट करू शकतात मिनिमम पेन्शन जी आहे ती पर मंथ आता हिच्यामध्ये कसं आहे ना की तुम्हाला चूज करायचं आहे पेन्शन म्हणजे ही सगळी पॉलिसी टर्म प्लॅन घेताना हा तर ही जी पॉलिसीची टर्म दहा वर्षाची आणि हिच्या पॉलिसीचे ज्या काही टर्म्स आहेत तिच्यामध्ये तुम्हाला चूज करावं लागतं की तुम्हाला पेन्शन महिन्याला पाहिजे तीन महिन्याला पाहिजे सहा महिन्याला पाहिजे का एक वर्षाला पाहिजे ओके okay, त्याच्यानुसार ते पेन्शन तुम्हाला मिळतं तर मंथली कमीत कमी एक हजार आणि मग दर महिन्याला एक एक हजार तसं ते तीन महिन्याला तीन हजार सहा महिन्याला सहा बारा महिन्याला बारा हजार मॅक्झिमम पेन्शनचं लिमिट जे आहे ते बारा हजार पर मंथ आहे तर इथं जो यांचा क्रायटेरिया आहे तो ॲज अ फॅमिली आहे आणि तीस हजार रुपये पर क्वार्टर साठ हजार सहा वर्षाचे आणि एक लाख वीस हजार पर इयर आता बघा याच्यामध्ये फरक आहे बारा हजार पर मंथ आहे पण खाली बार तरी छत्तीस नाही केलेलं दहा 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 हजारांनी पुढचे हिशोब आहेत पण इथं तसं नाही आहे इथं एक हजारापासून बारा हजारापर्यंतचे हिशोब आहेत त्याच्यामुळे एम सी क्यूच्या बाबतीमध्ये जर आकडेवारी इनकेच चुकून विचारली तर ह्या महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि हे दिलेलं आहे सिलिम लिमिट जी आहे यांची तर ती फॉर फॅमिली आहे ॲज होल तर ते एक लक्षात ठेवा म्हणजे हा जो खालचा क्रायटेरिया आहे मॅक्झिममचा तो तो सिलिंग जो आहे तो फॅमिलीसाठीचा सा आहे तर हे लक्षात ठेवा याच्यानंतर ही जी स्कीम आहे या स्कीमचे काही बेसिक्स आपण बघून घेऊ महत्त्वाचे फॅक्ट्स बघा की जी गुंतवणूक होणार आहे तर सिनियर सिटिझन करताय तर त्यांना ऑब्वियसली व्याजदर जो आहे तो रेग्युलरपेक्षा जास्त असणार आहे दोन हजार वीस एकवीससाठीचा सा व्याजदर आहे सात पॉईंट चाळीस आणि दहा वर्षासाठीचा सा जो व्याजदर असणार आहे तो सेम नसणार आहे तो दरवर्षी रिसेट केला जाईल एकंदरच सिच्युएशन बघून तो चेंज केला जाईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्याचं जी सिलिंग आहे की सात पॉईंट पंच्याहत्तरच्या पुढं ते पाहिजे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला हे मी सांगितलं मंथली पाहिजे क्वार्टरली पाहिजे तर ते तुम्ही चूज करू शकता जी एस टी ही स्कीम वगळण्यात आलेली आहे जी एस टी नाही आहे याला त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हिच्यामध्ये तुम्हाला जर कर्ज हवं असलं तर त्या केसमध्ये पंच्याहत्तर टक्के जी काही तुमची रक्कम असेल गुंतवणुकीची तेवढं तुम्हाला लोन मिळू शकतं लिक्विडिटीसाठी तर ते एक महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर जे व्यक्ती गुंतवणूक करणारी आहे ज्या व्यक्तीच्या नावे ही पॉलिसी आहे दहा वर्ष म्हणजे एकदा इन्व्हेस्ट केलं आणि दहा वर्षापर्यंत ती व्यक्ती जगली तर जी परचेस प्राईज आहे म्हणजे एवढी इन्व्हेस्टमेंट आहे आणि फायनल पेन्शन इन्स्टॉलमेंट आहे ते पण पेएबल असणार आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे की सगळ्यात मेजर इशू जर असतो तो विचारला होतो परीक्षेत जर त्या व्यक्तीची डेथ झाली आता ही ऑब्वियसली सिनियर सिटिझनसाठी जी स्कीम आहे साठ वर्षानंतर गुंतवणूक केली एखाद्याने तर त्या व्यक्तीचं निधन झालं तर त्या केसमध्ये जी काही परचेस प्राईस असेल तर ती बेनिफिशियरीला मिळणार आहे तर ते एक लक्षात ठेवा ओके तर ते ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या ह्या स्कीमसंबंधीच्या तर त्या लक्षात ठेवा ओके तर बेनिफिशरीला पैसा मिळू शकतो आणि म्हणजे कुठं तुमचे पैसे जाणार नाही तर आप गव्हर्नमेंटची स्कीम आहे गव्हर्नमेंट संबंधी, जे काय आहे ते रिस्पॉन्सिबल राहील स्पॉटला